ओम श्री राम भूपति मी स्नेहा वीरा सावंत सध्या कामोठे केंद्रात जाते मी माझे मी 2008 माझ्या मुलाचा अनुभव सांगणार आहे. त्यापूर्वी मला थोडक्यात सांगायचं आहे. 81 साली मी बापूंना ओळखत होते. बापूंना एक सर्वसामान्य माणसासारखं, एक डॉक्टरसारखं, एक डिसेंट डॉक्टर म्हणून फक्त त्यांना मी ओळखत होते. त्यानंतर 2002 साली पुन्हा मी बापूंना पाहिलं. त्या मधल्या पिरियडमध्ये मी फक्त अधूनमधून असं ऐकत होते, बापूंनी आज इथे असं असं प्रवचन घेतलं, तिथे असं असं सांगितलं. पण मी माझा संसार, शिवरुट्या, नंतर घरात कोणी मोठा माणूस नसल्यामुळे घरातल्या मुलांचं, मी आणि मिस्टर आणि दोन मुलं, तसा संसार माझा चालूच होता. त्याच्यामुळे अजिबात फक्त देवाची पूजा, नमस्कार करणं, आपल्या उद्योग, मुलांचं, घरातला संसार हेच चालू होतं माझं. तोपर्यंत असं मला वाटायचं की आम्ही दोघांनी जर म्हणजे मुलांचे केअर किंवा संसार हे केलं तर त्याच्याशिवाय काही आमचं पुढे जाऊच नाही संसार शकत. मला तेवढंच फक्त दिसायचं, बाकी मला असं काही वाटायचं नसायचं कुठे जावं, दुसरं काही करावं. फक्त संसार आहे ते संसार, घर दार घरातलं संपलं की शिवरुट्या. माझंही मिस्टरांचंही तसंच असं खूप एक 14-15 वर्ष आमचा असा संसार चालला होता. 2000 डिसेंबरच्या दरम्याने मिस्टरांची तब्येतीची जरा कुरबूर चालू झाली. तोपर्यंत 14-15 वर्ष लग्न झालेलं माझ्या, एकही त्या माणसाने कसली सर्दी खोकला कसलीच एकही गोळी घेतलेली नव्हती. मला मात्र मधूनमधून कसला कसला त्रास व्हायचा. त्यांनी असं साधी सर्दीची सुद्धा कधी गोळी घेतलेली मला आठवत नाही. 2000 डिसेंबरपासून तो वाढतच गेला. 2000 काही काही नंतर डायग्नोज झाले. 2001 साली 18 जानेवारी सगळं संपलं, आभाळ फाटलं माझ्यासाठी. आभाळ फाटलं, ठिगळ लावायला कोणी नव्हतं. दोन मुलं पदरात, मोठा मुलगा 14 वर्षाचा, मुलगी 9 वर्षाची, दोन्ही साईडचे खूप नातेवाईक समजावत होते. नातेवाईक खूप होते, मित्रमैत्रिणी खूप होत्या. चालू केलं पुन्हा. आता म्हटलं एकट्याने हा संसाराचा गाडा फक्त एकट्याने ओढायचा आहे. झालं पुन्हा तेच. मला वाटायचं फक्त आणि फक्त आपण आता एकट्याने जे काम करत होतो त्या तितक्या जोमाने आणि जोराने डबल काम करायचं. 2002 साली तिथून मी त्या उपासना सेंटरला जायला लागले. दोन असे मला खूपसे अनुभव येत होते पण मला जायला मिळत नव्हतं. 2002 साली माझ्या मैत्रिणी मी हाबडे घेऊन आम्ही रामनवमीला गेलो. त्यावेळेस बापू 20 वर्षाने पुन्हा बघत होते. समोरून बापू एकदम डवला तसे भालदार सोबदार बरोबर असे चालत आले. तेव्हा मग असं वाटलं माझा आभार फाटलं नाही, हाच माझा परमेश्वर आहे, काही ना काहीतरी मला त्या मध्ये मला काहीतरी मदत करणारा मला हाच बापू आहे, दुसरं कोणी नाही. माझ्यासाठी मला ब्लर दिसायला लागलं पूर्ण. आणि बापू ओरडत होते मी, म्हणजे थांबतच नव्हतं आणि मी अशी थरथरत होते. माझी मधुरा नावाची मैत्रीण आहे, शांत नंतर मला पावलो पावली इतके अनुभव दिवसेंदिवस ते ह्या विषयावर बोलू शकते. बापू 2008 सालची गोष्ट आहे. माझा मुलगा इंजिनिअरिंगला होता, त्याचा थर्मलचा पेपर होता, तो काही केला सुटत नव्हता. आणि तो
सो तो हा विषय होता, त्याने रिपीट एक्झाम देऊन सुद्धा तो काही त्याला सुटत नव्हता. तर त्यावर्षी मी त्याला म्हटलं आता तू ना रिचेकिंगला टाक हा पेपर. आणि त्याला माहिती होतं आई बापांचं सगळं करते, बापांचं नाव घेते, आईला एकही संस्कृत शब्द येत नव्हता. पण आता आई खूपशी काही काही असतो घरात, म्हणजे जे काही बोलते ते संस्कृत असतात. त्याच्यामुळे आईला, आईचा आता बापूंवरती विश्वास आहे, ही म्हणते आहे ना तर मी टाकतो. त्याला माहिती होता थर्मलचा पेपर माझा गेल्या वर्षापेक्षाही या गेल्या सेमिस्टरपेक्षाही या हार्ड गेलेला आहे. पण आता माझ्या समाधानासाठी म्हणून त्याने तो रिचेकिंगला टाकलेला पेपर. त्यापूर्वी डेट डिक्लेअर झाली होती की तुम्ही हे तुमच्या के टी लागलेले असेल तर ते फॉर्म भरायची वेळ झाली. ते ऑफिसमध्ये गेला होता फीस घेऊन ते आणि फॉर्मचे पैसे वगैरे घेऊन. तिथे गेल्यानंतर तो फॉर्म भरत असतानाच तो म्हणाला, अरे अमेया तू काय करतोयस? तो म्हणाला, सर असं सर. तर म्हणे, अरे तू रिझल्ट न्यायला न्यायला असं तुझा? तो म्हणतो, रिझल्ट? तर म्हणतो, हो इथे. त्या टेबलावर गेला, त्याला बघितलं, त्याने त्याच्या हातात रिझल्ट दिला. तो तिथूनच मला आधी पहिलं म्हणजे असं, तू ह्याने असं, अगं आहे मी पास झालोय. म्हटलं, अरे? म्हटलं, बघ तू पुन्हा बघ आधी. कारण तो एवढा मोठा आमच्यासाठी एवढा मोठा प्रॉब्लेम होता. कारण तेव्हा नंतर मग चौथ्या वर्षाला त्याला गॅप घ्यावा लागला असणार हा पेपर सोडवण्यासाठी. चौथ्या वर्षाला पूर्ण वर्ष त्याला घरी बसून काढावं लागलं असणार. चौथ्या वर्षाला ते पूर्ण टोटल त्याचा अभ्यासक्रम चेंज होणार होता पुढच्या वर्षासाठी. म्हणजे मला असं वाटत नाही, तो मला असं वाटलं की आयुष्यात हा पुढे आता काय होईल नाही इंजिनियर मला माहिती नाही. कारण नंतर तोपर्यंत त्याचं खूप डिस्टर्ब झालेलं होतं. एक तर त्या एजमध्ये ज्या वडील हवे असतात त्या एजमधून त्याला असं गाईड करायला पाहिजे. त्याचा असा नॅरो माइंडेड स्वभाव होता, कोणाशी बोलायचं नाही, आपण भलं आपलं घर भलं. त्यानंतर तो असा खूप असा त्याला आघात झालेला होता की आपण म्हणजे आई मी आणि अंकिता फक्त तिघं जण हेच विश्व होतं त्याचं, कोणाशी बोलायचं नसायचं. आणि त्याला हे मला त्याने काहीच सांगितलं नव्हतं की असे असे सगळे पुढचे प्रॉब्लेम आहेत. परमेश्वरा बापुराया बस तुझ्याशिवाय कोणी नाही, बोलायला असतात रे सगळेजण, आम्ही आहोत, धीर द्यायला सगळे असतात, पण गाडा ना गाडा ओढायला एकट्याने गाडा ओढायला जमलं नसतं. त्या पुढचे प्रॉब्लेम अजूनपर्यंत त्याचे सगळे होते, पण मी म्हणजे चुटकी सरशी सोडवत नेतोयस रे. मला कोणाला कधी कोणाकडे हात पसरावा नाही लागला बापू, फक्त तुला रात्री येते, कधी सतत तुलाच फक्त त्रास देते. आई वडील नातेवाईक कोणाला कधी त्रास नाही दिला, पण तुला इतका हक्काने त्रास दिला असेल ना मी आयुष्यात, इतका मी कधीच कोणाला त्रास नाही दिला. हरिओम श्रीराम अंबर.